नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो एज्युकेशन टेक नॉलेज. आज 5 जानेवारी 2020, काल 4 जानेवारी 2020 ला पवित्र पोर्टलवर महत्वाची सूचना आली. उमेदवारांकडनं सारखे एनएससीला प्रश्न विचारले जात आहेत प्राधान्य क्रमाबाबत. त्याबाबत मित्रांनो, यासाठी एनएससीने सूचना दिलेली आहे. काय सूचना नेमकी आहे ते आपण जाणून घेऊया. उमेदवारांकडनं आलेले प्राधान्यक्रम योग्य असल्याची खात्री करण्याबाबत एनएससीकडे विचारणा करण्यात येत आहे. याबाबत उमेदवारांना सूचित करण्यात येते की पवित्र पोर्टलवर प्रायव्हेट बघा या ठिकाणी मॅनेजमेंट वॅकंट पोस्ट अंतर्गत 9वी ते 12वी या गटातील 10 संस्थांची रिक्त जागा ज्या बिंदू नामावलीचा तपशील दाखवण्यात आला आहे. 10 संस्थांचा आपला रिक्त असलेला पदांचा तपशील आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तो आपण शेवटी पाहणार आहोत. अगोदर जी सूचना आहे ती संपूर्ण सूचना आपण या ठिकाणी महत्त्वाची समजावून घेऊया. त्याने असं म्हटलं आहे की आपले बघा आपला प्रवर्ग, आपलं समांतर आरक्षण किंवा खुल्या प्रवर्गातील प्युअरमध्ये रिक्त जागा, माध्यमानुसार स्वतःविषयीची जागा इत्यादी सर्व बाबी तपासून पहा. आणि त्या 10 संस्थांमध्ये रिक्त असलेल्या पदांच्या जागा या जुळत आहेत का, आपण त्यासाठी पात्र आहोत का, आपल्याला त्यासाठी आलेले पसंती क्रम बरोबर आहेत का याची खात्री करा. आणि त्यानंतरच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघा विचारणा करू नका. यासाठी ही सूचना दिलेली आहे. सारखी विचारणा का करण्यात येत आहे की आम्हाला आलेले प्राधान्यक्रम बरोबर आहेत का, ती तुम्हाला खात्री करण्यासाठी वैयक्तिकरित्या तुम्हाला त्या 10 संस्थां ज्या आहेत वॅकंट पोस्ट त्या सर्व डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि आपल्याला आलेले प्राधान्यक्रम हे प्रवर्गानुसार, समांतर आरक्षणानुसार, माध्यमानुसार, पात्रतेनुसार बरोबर आहेत याची खात्री करून आपल्याला ते प्राधान्यक्रम संपूर्ण आपल्याला आलेले आहेत. त्यानंतरच आपण बघा या ठिकाणी जनरेट, असाईन वगैरे करायचे आहेत, लॉक करायचे आहेत. बघा उमेदवारांना काही प्राधान्यक्रम आलेले नाहीत असे दिसून येत असले तर आलेले प्राधान्यक्रम डिलीट करून पुन्हा जनरेट करून लॉक करावेत. तुम्हाला असं वाटलं की बाबा प्राधान्यक्रम मला आलेले आहेत ते पुरेसे नाही आहेत, ते कमी आहेत किंवा चुकीचे आहेत किंवा माझ्या पात्रतेचे वेगळे आहेत, तर ते तुम्ही डिलीट करून जनरेट करू शकता. असे करण्यासाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम डिलीट करण्याची सुविधा सुरू आहे. उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमधील लॉक्ड प्रेफरन्सवर क्लिक करून लॉक प्रेफरन्सची प्रत 10 जानेवारी 2020 पर्यंत स्वतःकडे जतन करून ठेवायची आहे. ही होती मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे. 4 मुद्द्यांमध्ये सूचना होती. आता आपण ज्या संस्था आहेत नेमक्या 10 संस्था त्या नेमक्या आपण त्यांची यादी या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता की पवित्र पॉईंटद्वारे शिक्षक भरती ज्या संस्था दिलेल्या आहेत 10 संस्था त्यांची रिक्त जागांचा तपशील आरक्षण निहाय आहे. त्याचबरोबर ज्या जागा आहेत विषयानुसार त्यांसुद्धा खाली व्यावसायिक पात्रतेनुसार रिक्त पदांचा तपशील आहे. तुम्ही या ठिकाणी पहिलीची जी संस्था आहे ती पाहू शकता, महात्मा फुले शिक्षण संस्था उरण इस्लामपूर वालवा डिस्ट सांगली प्रायव्हेट एडेड. या संस्थेमध्ये बघा एकूण 15 जागा आहेत आणि त्या 15 जागांची विगतवारी या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. त्यानंतर त्या 15 जागांची बघा कोणत्या विषयाच्या जागा आहेत, माध्यम कोणतं आहे या ठिकाणी बघा विषय, शिकवण्याचे माध्यम, अनुदान प्रकार, शैक्षणिक पात्रता कोणती लागते, आवश्यक व्यावसायिक पात्रता कोणती लागते, सर्व काही माहिती या ठिकाणी आहे. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी संस्था पाहू शकता बघा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. ते कोल्हापूरमध्ये बघा 95 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये SC/BC साठी 36 जागा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 47 जागा आहेत. त्यांची तुम्ही या ठिकाणी विगतवारी पाहू शकता. आणि त्या सर्व जागांची माध्यमानुसार, विषयानुसार, पदानुसार सर्व विगतवारी या ठिकाणी खाली आहे. आता ही जर माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची असेल, पाहायची असेल, तर तुम्ही पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रायव्हेट मॅनेजमेंट या ठिकाणी असं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करून ही सर्व माहिती डाउनलोड करून घेऊ शकता. जर क्रोम ब्राउझरमधून तुम्ही सर्च करत असाल तर तुम्हाला निश्चितच डाउनलोड्समध्ये जाऊन ही सर्व माहिती तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून पाहू शकता की तुमचे आलेले पसंतीक्रम हे बरोबर आहेत किंवा नाही या संदर्भात तुम्ही खात्री करू शकता. हे 17 जागा आहेत बघा नेहरू एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट एडेड 17 जागा आहेत आणि त्यांची ही माहिती आहे. मित्रांनो ही जर तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाची वाटली तर लाईक करा, इतरांच्या माहितीसाठी शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.